पाहताय आज पाटण्यामध्ये एक विरोधी पक्ष नेत्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। विरोधी ऐक्याचा एल्गार पाहायला मिळणार आहे आणि याच बैठकीसाठी संपूर्ण देशभरातून विरोधी पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहत आहेत। महाराष्ट्रातून देखील विरोधी पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित आहेत आणि आता हळूहळू संपूर्ण देशातल्या विविध राज्यांमधल्या विरोधी पक्षांचे नेते या बैठकीसाठी हळूहळू या पाटण्यात दाखल होत आहेत। ममता बॅनर्जी देखील या बैठकीसाठी हजर झालेल्या आहेत। पाटण्यात विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची आज महत्त्वाची बैठक होणार आहे आणि याच बैठकीसाठी विविध पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। या बैठकीसाठी पाटण्यात आता नेते हळूहळू दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रातून देखील विविध पक्षांचे वरिष्ठ नेते या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे महाराष्ट्रातून या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। आम आदमी पार्टीचे देखील अरविंद केजरीवाल, भगवंत मान हे देखील या बैठकीसाठी पाटण्यामध्ये दाखल झालेले आहेत। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी हे देखील यापूर्वी सकाळी या बैठकीसाठी पाटण्यात दाखल झालेले आहेत। विविध पक्षांचे विरोधी पक्षांचे हे प्रमुख नेते या बैठकीसाठी पाटण्यात आता हळूहळू दाखल होत आहेत। काही नेते पाटण्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि काही नेते अजूनही हळूहळू पाटण्यात दाखल होत आहेत। संध्याकाळी ही महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीत विविध मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत विविध मुद्द्यांवरती चर्चा केली जाणार आहे। भाजपचा आगामी निवडणुकांमध्ये पराभव कसा करता येईल या अनुषंगाने महत्त्वाची रणनीती या बैठकीत योजली जाणार आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी हे देखील पाटण्यामध्ये दाखल झालेले आहेत। विरोधी ऐक्याचा एल्गार या पाटण्यामध्ये आज पाहायला मिळणार आहे। पाटण्यामध्ये नितीश कुमार यांनी विरोधी पक्ष नेत्यांची महत्त्वाची बैठक आज आयोजित केलेली आहे आणि याच बैठकीसाठी विविध पक्षांचे नेते पाटण्यामध्ये दाखल झालेले आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील पाटण्यात दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबतच आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत हे देखील पाटण्यामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत अनेक विरोधी पक्षांचे नेते पाटण्यामध्ये आता हळूहळू दाखल होत आहेत। पाटण्यामधलेच हे दृश्य आहेत आपण पाहत आहात। संध्याकाळी ही बैठक सुरू होणार आहे आणि या बैठकीसाठी तयारी देखील सुरू झालेली आहे। अनेक विरोधी पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। या बैठकीत आता रणनीती ठरवली जाणार आहे। भाजप विरोधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी या बैठकीत आता महत्त्वाची रणनीती आखली जाणार आहे। त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष आता या बैठकीकडे आहे कारण आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत विशेष रणनीती आखली जाणार आहे। विरोधी पक्षांच्या बैठकीत अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत। राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार हे बैठकीत उपस्थित झालेले आहेत। त्याशिवाय अनेक नेते मंडळी मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत, विविध नेते या बैठकीसाठी हजर झालेले आहेत। थोड्याच वेळात ही बैठक सुरू होते आणि या बैठकीत देशातल्या विविध मुद्द्यांवरती चर्चा केली जाणार आहे। ही बैठक अतिशय महत्त्वाची असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी थोड्याच वेळापूर्वी सकाळी पत्रकारांसमोर व्यक्त केली होती। तर पाटण्यात आज महत्त्वाची ही बैठक होणार आहे। विरोधी पक्षांच्या नेत्यांची ही महत्त्वाची बैठक आहे। या बैठकीत नेमकं काय काय होतंय याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण अनेक दिग्गज नेते देशातल्या विविध राज्यातून पाटण्यामध्ये दाखल झालेले आहेत। नितीश कुमार यांनी ही महत्त्वाची बैठक आज आयोजित केलेली आहे आणि या बैठकीत देशभरातून विविध नेते मंडळी पाटण्यामध्ये आता दाखल झालेले आहे। महाराष्ट्रातून देखील अनेक दिग्गज नेते या बैठकीसाठी हजर झालेले आहेत। आमचे आउटपुटचे एडिटर मनोज भोयर हे दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भात अजून जाणून घेऊया। मनोज सर, काय सांगाल, पाटण्यामध्ये आता बैठक होणार आहे विरोधी पक्षांची, नेते मंडळी दाखल झालेली आहेत, काय सांगाल, कशा प्रकारची ही बैठक असणार आहे, कोणकोणते मुद्दे या बैठकीत चर्चिले जाणार आहेत?
पाटण्यातल्या मोदी विरोधकांच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या नेत्यांची सुद्धा चर्चा होते. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे अत्यंत महत्त्वाचे नेते आणि पवारांसोबत सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल जे नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष झालेले आहेत. महाराष्ट्रासाठी या निमित्तानं ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे कारण महाराष्ट्राच्या राजकारणावर सुद्धा याचे परिणाम होणार आहे. भाजपाचा महाराष्ट्रात विरोध करत असताना केंद्रीय स्तरावर मोदींचा विरोध करताना महाविकास आघाडीतले अत्यंत महत्त्वाचे नेते आपल्याला पाहायला मिळत आहेत. याशिवाय देशभरातल्या अत्यंत महत्त्वाच्या सत्तेत असलेल्या आणि विरोधातल्या पक्षांचे नेते सुद्धा या बैठकीत पोहोचले. अगदी दक्षिण भारताचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन असो किंवा नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि आत्ताचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबतच ममता बॅनर्जी यांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. देशस्तरावरची ही मोदींच्या विरोधात मोठ बांधणारी ही बैठक देशाच्या राजकारणाला अत्यंत वेगळं वळण देणारी ठरणारी आहे. अर्थात सर्व एकत्र आल्यानंतर ही एकजूट किती टिकेल, त्यातला राष्ट्रीय स्तरावरचा या आघाडीचा चेहरा कोणता असेल, असे सर्वच मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि या संपूर्ण एकजुटीला छेद देणारे किंवा यातले गळणारे चेहरे सुद्धा येत्या काही दिवसात आपल्याला पाहायला मिळेल. घरबैजी ज्याला आपण म्हणतो की एकीकडे एकजूट करायची आणि दुसरीकडे या एकजुटीमधनं माघार घ्यायची असं चित्र सुद्धा राष्ट्रीय राजकारणात आपल्याला मिनल यापूर्वी सुद्धा पाहायला मिळालेलं आहे. म्हणून हे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहे की ही एकजूट टिकेल का, या एकजुटीचा चेहरा कोणता असेल आणि तो चेहरा मोदींना टक्कर देणारा असेल का, असे सर्वच प्रश्न आहे. आजच्या घडीला मोदींच्या विरोधातली ही बैठक ही अत्यंत त्यांच्यासाठी खूप चांगली सुरुवात आहे. अर्थात नितीश कुमार, शरद पवार, ममता बॅनर्जी हे तीन महत्त्वाचे नेते आपल्याला पाहायला मिळते. आजच्या घडीला या बैठकीत त्यांचा जो एजेंडा ठरणार आहे तो मोदींच्या विरोधात हे सर्व पक्ष एकजुटीने किती काम करू शकतील आणि कोणत्या पद्धतीनं काम करतील आणि काम करण्याची ही पद्धती ही मोदींना खऱ्या अर्थानं मैदानात येऊन निवडणुकीत टक्कर देऊ शकेल का, असे सगळेच प्रश्न आहेत. या प्रश्नांची उकल या बैठकीत होईल. सर्व महत्त्वाच्या नेत्यांकडून साधक बाधक चर्चा केली जाईल. प्रत्येक नेत्यांकडे आपल्या पक्षाचा एक अजेंडा असेल, त्या अजेंड्यावर चर्चा होईल. अर्थात ही काही पहिली बैठक नसेल. शिमला इथे सुद्धा एक दुसरी बैठक आयोजित केली गेलेली आहे आणि या दोन्ही बैठकींच्या दरम्यान मंथन होईल, चिंतन होईल, त्यांचे समन्वयक पक्षांचे नेमले जातील आणि ते ती एक संपूर्ण एक समिती सुद्धा गठीत होऊ शकते आणि ही समिती गठीत झाल्यानंतर कोणकोणत्या पक्षांचे कोणकोणते नेते सातत्यानं या हा अजेंडा राबवण्यासाठी पुढे काम करत राहतील, एकमेकांशी संवाद साधतील, हे सुद्धा ठरवलं जाणार आहे. मिनल. मनोज सर, या सगळ्यामध्ये तेलंगणाचा BRS पक्ष, YSR आणि बिजू जनता दल हे तीन पक्ष मात्र कुठेही या विरोधकांच्या एकजुटीत पाहायला मिळत नाही. अर्थात यातले दोन महत्वाचे मुद्दे, एक तर KCR यांची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे पण बिजू जनता दलाचे नेते आणि दुसरे म्हणजे ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक काही मोदींच्याच सोबत असल्याचं चित्र आज तरी आपल्याला दिसतंय. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी हे सुद्धा मोदींच्या सोबत आहेत पण मोदींच्या सोबत असताना मोदींची कुठली भूमिका त्यांनी राष्ट्रीय स्तरावरती पुढे घेऊन गेले किंवा तिला खूप मोठ्या प्रमाणात समर्थन दिलं असं आपल्याला दिसत नाही. पण आताच्या घडीला विरोधकांच्या मेळाव्यात हे दोन महत्वाचे नेते आणि दोन महत्वाच्या राज्याचे मुख्यमंत्री सोबत आपल्याला काही दिसत नाही. पण KCR महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं राजकारण करतायत, सत्तेत येण्याची कुठलीही आता शक्यता नाही पण त्यांचे काही आमदार निवडून यावे, एखादा खासदार निवडून यावा यासाठी ते जीवाचं रान करतायत. गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला हे चित्र दिसतंय. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधातच आत्ताचं त्यांचं राजकारण दिसतं पण मोदींच्या विरोधामध्ये बोलत असल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना काहीशी KCRच्या संदर्भामध्ये सहानुभूती आहे. पण ही सहानुभूती किती काळ टिकेल हे येणारा काळ ठरवेल. याचं कारण असं की जर ते मोदींच्या विरोधात भूमिका आपली मांडू शकत नसेल आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या विरोधात बोलत असेल तर महाविकास आघाडीचे नेते त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानामध्ये उभे ठाकायला किंवा मैदानात त्यांच्याशी लढत द्यायला मागे पुढे पाहणार नाही. कारण ज्या मतांमध्ये फाटाफूट होणार आहे ती महाविकास आघाडीचीच मतं आहे आणि त्यामुळे KCRच्या विरोधामध्ये महाराष्ट्रात वातावरण निर्माण होऊ शकेल. KCR यांना आपली भूमिका आधी स्पष्ट करावी लागेल की ती भाजपाची BT आहे का आणि केंद्रीय स्तरावरती मोदींचा विरोध करतील आणि महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडीची जर अडचण करत असतील तर मात्र प्रकाश आंबेडकरांवर जो आरोप लागतो की ते भाजपाची BT आहे, MIM वर आरोप लागतो की ती भाजपाची BT आहे, असे आरोप येत्या काळामध्ये KCR यांच्यावर सुद्धा लागू शकतात.
निश्चित मनोज सर, फार महत्त्वाची खरं तर या सगळ्या संदर्भात तुम्ही विस्तृत माहिती दिली. या तीन पक्षांच्या भूमिकेमध्ये KCRची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असणार आहे आणि त्या दृष्टीनं खासदार संजय राऊत यांनी वारंवार सांगितलेलं आहे की KCRनं आधी आपली भूमिका स्पष्ट करावी. आज पाटण्यातल्या या विरोधकांच्या बैठकीनंतर KCR आपल्या भूमिकेसंदर्भात काही ठोस पावलं उचलते का, काही वक्तव्य करते का, यावर सुद्धा एक लक्ष असेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. ही दृश्य फार महत्त्वाची आहेत. या घडीला देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनं, आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं, केवळ देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनंच नाही तर राज्याच्या निवडणुका सुद्धा या बैठकीवर अवलंबून असणार आहेत. एकीचं हे बळ जसं देशात पाहायला मिळेल, भाजप विरोधात पाहायला मिळेल, तसंच राज्याच्या समीकरणात सुद्धा पाहायला मिळत आहे का, यावर सुद्धा एक सवाल आता उपस्थित होतोय. एकीचं हे बळ पाटण्याच्या या बैठकीत दिसतंय, पण अंतर्विरोध जो आहे, या अंतर्विरोधात या बैठकी अंतर्गत काय चर्चा होतीये, भाजप विरोधात उमेदवार देत असताना जागा वाटपाचा मुद्दा कळीचा ठरतोय का, या विरोधकांचा चेहरा नेमका कोण असेल राष्ट्रीय स्तरावर, यावर काही विचारमंथन होत आहे का, काही ठराव होत आहे का, या सगळ्या अनुषंगानं आम्ही क्षणाक्षणाचं अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.